बातमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या कोलबाड परिसरात इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 जण जखमी. ठाणे महापालिकेच्या अनेक प्रकल्पांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा. ठाणे परिवहनच्या कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. मीरा भाईंदर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नालेसफाईच्या वाढीव निधीला मिळाली मंजुरी. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा कायापालट होणार. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंब्रात इफ्तार पार्टी संपन्न. गॅलरीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले आहेत. ठाण्याच्या कोलबाड येथील धोकादायक अवस्थेत उभ्या असलेल्या श्रीची इच्छा या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील टेरेसचा काही भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याची घटना काल घडली. रुपेश यशवंत आणि जानवी रसाळ अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी रुपेश हा मजूर असून तो इमारतीखालील काम करत होता, तर रसाळ टेरेसवर काम करत होत्या. या खाली पडल्याने जखमी झाले आहेत. या दोघांच्या जखमा किरकोळ असून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर इमारत धोकादायक बनल्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापनाने खाली केले व सदर इमारत रिकामी केली आहे. तर या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश पालिकेच्या पथकाने दिले आहेत. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. पालिकेच्या अनेक प्रकल्पाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचा राष्ट्रवादी पक्षाने इशारा दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या BSUP आणि JNNRUM अशा अनेक प्रकल्पांमध्ये अनियमितता आहे. या प्रकल्पांची चौकशी केली तर अनेक गैरव्यवहार उघडकीस येऊ शकतात. खारीगाव येथील मल निसारण प्रकल्पामध्येही अनियमितता झाली असून याबाबत मुख्यमंत्र्यांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडे तक्रार करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आनंद परांजपे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन आपली रणनीती स्पष्ट केली. ठाणे महापालिकेच्या निवडणुका एक वार्ड पद्धतीने किंवा बहुपॅनल पद्धतीने झाल्या तरी त्या प्रचंड ताकदीने लढू व जिंकू. महापालिकेतील शिवसेना भाजपच्या राजवटीतील भ्रष्टाचार आपण जनतेच्या समोर आणणार आहोत. खारीगाव येथे भर नागरी वसाहतीमध्ये मल निसारण केंद्र उभारण्यात येत आहे. हे केंद्र उभारण्यासाठी 140 कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. राज्य शासनाकडून 25%, पालिकेचे 25% आणि केंद्राचे 50% अनुदान यासाठी वापरण्यात येणार होते. हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्यामुळे केंद्राने पाठवलेले 35 कोटींचे अनुदानही परत गेले आहे. याशिवाय अनेक अनियमितता यामध्ये आहेत, त्यामुळे यातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी तसेच गुन्हा दाखल करण्यासाठीही तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. लोकांना बेघर करून विकास साधणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. बेकायदा इमारती आणि चाळींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनात आपला निवारा जाईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. जर शहराचा विकास साधायचा असेल तर सर्व शहरांमध्ये अशी कारवाई करावी. विकासाला मानवी चेहरा पाहिजे अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे चुकीच्या कारवाईला आम्ही विरोध करू असा इशाराही त्यांनी दिलाय. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी. TJSP
तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे डीजेएसपी. ठाणे परिवहनच्या कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी बुधवारी पहाटे 5 वाजता अचानक टीएमडीच्या वागळे आगाराला भेट देऊन पाहणी केली असता तेथील अनेक गैरप्रकार उघड झाले. लागलीच आणि काम चुकार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांना दिले. त्याला अनुसरून 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून दोघांना निलंबित का करू नये याबाबत विचारणा केली आहे. सकाळी 5 वाजता त्यांनी परिवहन व्यवस्थापक माळवी यांच्या समवेत वागळे आगाराला भेट दिली. या भेटीत त्यांनी वागळे आगारामधून सकाळच्या सत्रामध्ये किती बसेस बाहेर पडल्या, किती बसेस नादुरुस्त आहेत आणि कोणत्या कारणासाठी याची माहिती घेतली. तसेच या बसेस का बाहेर पडल्या नाहीत त्याची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. कार्यशाळेनंतर त्यांनी वाहतूक शाखेला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी किती वाहक व चालक यांनी बसेस बाहेर काढल्या याची माहिती घेतली. दरम्यान चव्हाण यांनी यावेळी पूर्व सूचना न देता कामावर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-9-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. मीरा भाईंदर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नाले सफाईच्या वाढीव निधीला मंजुरी मिळाली आहे. शहरातील नाले सफाई 100% पूर्ण झाली नसल्याचा दावा करत विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमधील काही सदस्यांनी वाढीव निधीच्या प्रस्तावाला विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केलाय. शहरातील 155 लहान मोठे नाल्याची सफाई होण्यासाठी प्रशासनाने 7 मे रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी आणला होता, परंतु विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मंजुरी अडकली. त्यामुळे प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या परवानगीनुसार स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला. स्थायीने नाले सफाईसाठी तातडीने 50 लाखांच्या निधीला मंजुरी दिले. प्रशासनाने मंगळवारच्या महासभेत नाले सफाईच्या वाढीव 1 कोटी निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला. त्यावर राष्ट्रवादीचे भगवती शर्मा यांनी आक्षेप घेत प्रस्ताव मंजुरीच्या मुदतीचा मुद्दा उपस्थित केला. सुमारे 55 नाल्यांचे केंद्राच्या तत्कालीन JNNURM योजनेअंतर्गत पक्के बांधकाम करण्यात आले आहे. त्याची सफाई बांधकाम विभागाकडून वेळोवेळी केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे यंदाच्या नाले सफाईचा खर्च अनाठायी असून त्याला मान्यता देऊ नये अशी मागणी केली. काँग्रेसचे जुबेर इनामदार यांनी नाले सफाईला 50 लाखापेक्षा अधिक खर्च होत असल्याचे स्पष्ट करूनही त्यांच्या वाढीव निधीला आक्षेप घेतला. सत्ताधाऱ्यांमधील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, दिनेश जैन, डॉक्टर नयना वसाणी व शिवसेनेचे संदीप पाटील यांनी शहरातील 100% नाले सफाई पूर्ण झाली नाही, काळ्या यादीतील कंत्राटदाराला यंदाही कंत्राट दिल्याचा दावा करत राही मुर्दा व जाफरी खाडीची सुद्धा सफाई झाली नसल्याचा दावा केलाय. यामुळे कंत्राटदाराचे बिल देऊ नये असे दंडात्मक कारवाईची मागणी केली. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा कायापालट होणार आहे. ठाणे मध्यवर्ती तुरुंगातील डागडुजी करून रंगरंगोटी करणे तसेच गळक्या छपऱ्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच तुरुंगातील मोकळ्या मैदानात कैद्यांसाठी ओपन जिमची आवश्यकता असून त्यासाठी क्रीडा विभागासोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे मध्यवर्ती तुरुंगातील त्रुटी सर्वार्थाने दूर करण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले. तुरुंगात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पतंजली योग समितीतर्फे कैद्यांकरिता योग प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या परीक्षेतील उत्तीर्ण कैद्यांना प्रमाणपत्राचे वाटप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे तुरुंगाचे मुख्य अधीक्षक हिरालाल जाधव, उपअधीक्षक सदा फुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नाना पवार यावेळी उपस्थित होते. तुरुंगातील अधिकाऱ्यांचे कार्यालय कोंदड असून त्यांना व्हेंटिलेशनची सुविधा असणे आवश्यक आहे. तसे कारागृहात बराच जास्त असून त्या तुलनेत पंखे कमी आहेत. येथील टीव्ही देखील जुने झाले आहेत, त्यातील काही नादुरुस्त आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यालयासाठी व्हेंटिलेशन, पंखे तसे टीव्ही बसवण्यात येतील असे पालकमंत्री म्हणाले. तुरुंगात कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी गडकरी रंगाच्या नेते या वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंब्र्यात इफ्तार पार्टी संपन्न झाली आहे. मुंब्रा भौबल परिसरात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नईम खान यांनी मुंब्र्यातील दावत हॉलमध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. यावेळी पवार यांनी समस्त मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे, गणेश नाईक, प्रदेश सरचिटणीस नईम खान, राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे, आमदार जितेंद्र आव्हाड सह कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे